चंद्रपूर शहरातील मेडिकल कॉलेज आणि सामान्य रुग्णालयातील ठेकेदारी कामगारांच्या वेतनासाठी केवळ 13,900 रुपये मंजूर करत थट्टा करण्यात आल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केलाय. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्र परिषदेत देशमुख यांनी हा आरोप करत जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिला. यावेळी कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते. चंद्रपूर शहरातील मेडिकल कॉलेज आणि सामान्य रुग्णालयात 23 ऑगस्ट पासून शुकशुकाट आहे. येथील ठेकेदारी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलेल्या येथील आरोग्य यंत्रणा ठप्प पडली आहे. मेडिकल कॉलेज आणि सामान्य रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेत वेतन मिळतं, पण ठेकेदारी कामगार गेल्या 4 महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. या कामगारांना गेल्या 4 महिन्यांपासून कामाचा मोबदलाच मिळाला नाही. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर त्यामुळे उपासमारीची वेळ आली. सोबतच या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील उपस्थित झालाय. म्हणून थकित वेतन देण्यासह अन्य मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी या कामगारांनी प्रहारच्या नेतृत्वात आंदोलन करत आपल्या समस्यांकडे शासन आणि रुग्णालय प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी कामगारांच्या मागण्या जाणून घेत उचित निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं गेलं, पण बरेच दिवस उलटूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. अखेर या कामगारांनी चंद्रपूरच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मागण्यांचं निवेदन देत 22 ऑगस्ट नंतर काम बंद करण्याचा इशारा दिला होता. मुनगंटीवार यांनी थकित वेतनाची चौकशी करण्याचे आणि नियमित वेतन देण्याबाबत धोरण आखण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु 21 ऑगस्टपूर्वी याची पूर्तता झाली नाही. म्हणून या कामगारांनी 23 ऑगस्टपासून प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन सुरू केलंय. दरम्यान मेडिकल कॉलेजनं या आंदोलनाची दखल घेत कामगारांच्या वेतनासाठी 5,72,54,000 रुपयांची मागणी केली, पण शासनानं केवळ 20,000 रुपयेच मंजूर केले. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे खात्यात केवळ 13,000 रुपये जमा झाले असून हा प्रकार कामगारांची थट्टा करणारा असून प्रहार हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही असं प्रदीप देशमुख यांनी यावेळी सांगितलं. जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका देखील देशमुख यांनी व्यक्त केली. याविषयी प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. मेडिकल कॉलेज आणि सरकारी दवाखान्यातील 450 जवळपास कामगारांचे मागील 4 महिन्यापासून वेतन थकीत असल्यामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे. आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे. अतिआवश्यक विभाग जे आहेत त्या ठिकाणी मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा देण्याचं काम या आंदोलनकर्त्या कामगारांकडून सुरू आहे, पण आमच्यासमोर जी धक्कादायक माहिती या निमित्तानं उजेडात आली त्याच्यामुळे एक नवीन प्रश्न आमच्यासमोर कामगारांसमोर आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर उपस्थित झालेला आहे. कामगारांच्या वेतनापोटी मागच्या अर्थसंकल्पामध्ये 5,70,00,000 जवळपास मागणी मेडिकल कॉलेजच्या प्रशासनातर्फे करण्यात आली होती. याच्यापैकी शासनानं केवळ 20,000 रुपये मंजूर केले. म्हणजे आपल्या घरी भिकारी आला तरी आपण 5 रुपये मागितले तर 1 रुपया देतो, आणि 5,70,00,000 जवळपास जेव्हा अनुदानाची मागणी केली त्याच्या अगेन्स्टमध्ये केवळ 20,000 रुपयाला मंजुरी देण्यात आली आणि 20,000 रुपयापैकी केवळ 16-17,000 रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले. अशा प्रकारे डाका टाकण्याचं काम हे सरकारी अधिकारी आणि शासन या ठिकाणी करीत आहे. आणि मागच्या पावसाळी अधिवेशनात 1,07,00,000 रुपये पुरवणी अनुदान मंजूर झालेलं आहे, अजूनपर्यंत हे BDS प्रणालीवर आलं नाही. दप्तर दिरंगाईमुळे हे वेतन थकीत आहे. अधिकाऱ्या आणि कर्मचाऱ्यांच्या मंत्रालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे, शासनाच्या उदासीनतेमुळे हे वेतन 4 महिन्यापासून थकीत आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आली, त्यांच्या पोरांना शाळेत शिकवायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि म्हणून जोपर्यंत हे वेतन BDS प्रणालीवर जमा होत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील.